आडगाव पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग झाल्याने सदर प्रकाराचा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक करीत असताना घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गुप्त माहितीच्या आधारे दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी आडगाव आणि मसरूर परिसरात 6 चेन स्नॅचिंग गुन्हे केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल तसेच मोपेड व मोटरसायकल असा एकूण 6,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक विजय डमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार संदीप भांड, शरद सोनोने, प्रदीप मजदे, प्रवीण वाघमारे, विशाल काटे, नजीम खान पठाण, पोलीस नायक प्रशांत मरकड, पोलीस अमलदार अमोल कोष्टी, अनुजा एलवे आदींनी केली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।